आपण मागच्या वर्षी वाचूला आलेख कागदाविषयी माहिती घेतली, त्यात आपण स्तंभालेख वगैरे सर्व पाहिलं. आज आपण आलेख कागदावर सममित आकृती कशी काढायची या ठिकाणी आपण या व्हिडिओतून पाहूया, बघूया. या ठिकाणी आपल्याला आलेख कागद दिलेला आहे. या आलेख कागदावर आपण पहिल्यांदा सममित अक्ष काढूया. एक सममित अक्ष काढल्यानंतर, सममित अक्ष म्हणजे ज्या अक्षामुळे आकृतीचे बरोबर दोन भाग दिसतात त्याला सममित अक्ष असे म्हणतात. आता आपण या ठिकाणी ही जी रेषा काढली, या रेषेला नाव देऊ आपण रेषा एल. त्यानंतर आपण डाव्या बाजूला बरोबर एक रेषा काढू. इथून एक रेषा काढूया, बरोबर डाव्या बाजूला एक रेषा काढली. आता आपण ही जी रेषा काढली, या रेषेला नाव देऊ आपण ए रेषा ए बी. त्याचप्रमाणे आपण उजव्या बाजूला सुद्धा सारख्याच अंतरावर ही रेषा काढणार आहोत. तर आपण एक सुद्धा घर चुकायला नको. 1 2 3 4 आणि हे 5. तसं आपण 1 2 3 4 5 या ठिकाणी आपण ही रेषा काढणार आहोत. बघा, बरोबर जर आपण या आकृतीचं निरीक्षण केलं तर तुम्हाला दोन्ही बाजूला या रेषेला नाव देऊ आपण A1 B1. तर या ठिकाणी आपल्याला असं समजेल की A आणि B हे जे दोन रेषा आहेत ह्या दोन्ही सारखे दिसतात. तसं आपल्याला कोणती आकृती या आलेख कागदावर आपल्याला सारख्या प्रमाणात दाखवता येते, म्हणजे आलेख कागदाचा उपयोग काय, आपल्याला आकृती सारख्या प्रमाणात दाखवता येणे. या प्रकारे आपण दुसऱ्या आपल्या पाठ्यपुस्तकातील सराव संच 21 मधील या आकृत्यांचा सराव करायचा आहे.